Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from SmitAura. Hello friends. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशा वेलीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला गोकर्ण, अपराजिता, शंखपुष्पी, विष्णुकांता, बटरफ्लाय पी अशा बऱ्याच नावांनी ओळखलं जातं. हे वेल तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करतं. गोकर्णाच्या वेलीला तुम्ही जमिनीत किंवा पॉटमध्ये सुद्धा लावू शकता. या व्हिडिओमध्ये याची काळजी कशी घ्यावी, या वेलीला खते कोणती द्यावीत हे आपण बघणार आहोत. असं म्हटलं जातं की जर तुम्ही या प्लांटला घरात लावलं तर ते शुभ असतं, घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. यामध्ये ब्ल्यू आणि व्हाईट हे कॉमन कलर आहेत व सिंगल पेटल व डबल पेटल असं वर्गीकरण होतं. माझ्याकडे डबल पेटल आहे, दिसताना अतिशय सुंदर, अगदी गुलाबाच्या फुलासारखं दिसतं. हे नर्सरीमधून खरेदी करायला गेला तर 30-40 रुपयामध्ये हे मिळून जातं. या प्लांटला कटिंग किंवा बिया दोन्ही टाईपनी आपण लावू शकतो. हे प्लांट लावणं अगदी सोपं आहे. फुलांपासून जेव्हा शेंगा तयार होतात त्यातील एका शेंगातून 7-8 रोपं आरामात तयार होऊ शकतात. फक्त शेंगा वाळल्यावरच काढा, म्हणजे त्यातील बिया मॅच्युअर होतील. उन्हाळ्याचा सीझन म्हणजे मार्च एप्रिल नंतर अगदी जोमाने या वेलीची वाढ होते, पण थंडीत ही वेल डोरमन्सीमध्ये जाते व त्याची ग्रोथ कमी होते. त्यामुळे प्रपोगेशनची परफेक्ट वेळ म्हणजे उन्हाळा. त्यावेळी तुम्ही कटिंगमधून किंवा बियापासून त्याचं प्रपोगेशन करू शकता. याला जर कुंडीत लावणार असाल तर 10 इंचापेक्षा मोठ्या कुंडीत लावा व त्याला सपोर्ट द्या, म्हणजे हे खूप छान वाढेल. पावसाळा सोडून बाकी सीझनमध्ये 1 दिवस आड पाणी तुम्ही देऊ शकता. यासाठी पॉटिंग मिक्स म्हणाल तर 1 भाग माती, 1 भाग खत आणि 1 भाग वाळू वापरावी. या प्लांटचे मेडिसिनल व हेल्थ बेनिफिट्स बरेच आहेत. त्याच्या फुलांपासून ब्ल्यू टी तुम्ही बनवू शकता. तो कसा बनवायचा आणि त्याचा उपयोग मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर, म्हणजेच वेज ऑथेंटिक या चॅनलवर दिलेला आहे. एका व्हिडिओमध्ये मी तो सांगितला आहे. लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्याच्या पानांचा आणि मुळांचाही उपयोग आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. आणि खते म्हणाल तर याला नायट्रोजन व पोटॅशियम रिच खते द्यावीत, त्यामुळं फुलंही छान येतील व पानेही हिरवीगार राहतील. याला बनाना फर्टिलायझर किंवा कांद्याच्या सालीचं फर्टिलायझर तुम्ही घालू शकता. ते कसं बनवायचं तेही मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, ते तुम्ही बघू शकाल. तर मग अशा रीतीनं तुम्ही गोकर्णाची काळजी घेऊ शकता. त्यापासून तुम्ही ब्ल्यू टी बनवून हेल्दी राहू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.